कर्जत तालुक्यातील बिळूर वैरवाड्यासह तालुक्यातील ठिकठिकाणी अवकाळी पाऊस व गारांमुळे द्राक्ष बागाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहणारे आमदार विक्रमसिंग सावंत यांनी आज सकाळी महसूल व कृषी अधिकाऱ्यांना घेऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केलेली आहे। शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमीच उभे राहणारे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आज सकाळी महसूल आणि कृषी या अधिकाऱ्यांना घेऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे। दुष्काळाशी दोन हात करून प्रसंगी टँकर लावून जीवापाड जपलेल्या बागा अपरिमित या बागांची हानी झाली। जत तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलाय। यामुळं शेकडो एकरातील पिकं द्राक्षबागा जमिनीदोस्त झाले आहेत। बिळूर उमराणी एकुंडी परिसरात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसानं हाहाकार माजवला आहे। द्राक्ष बेदाणे रब्बी पिकासह घराचं मोठं नुकसान झालं आहे। राज्यात अवकाळी पाऊस पडतोय याचा फटका शेतीला बसतोय। याच पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आज SBN वाहिनीशी बोलताना दिली आहे। तसं माझं काल वारंवारीने नुकसान झालेलं आहे, तरी पण काय दुष्काळामध्ये मी टँकरनं पाणी घातलेलं आहे, तरी पण सोसायटी बोजे 2.5 लाख रुपये असून बाहेरचे मी पैसे 3% व्याज काढून 1,52,000 रुपये माझं औषध खर्च झालेलं आहे, तरी पण माझं शासनाकडून काय तरी पैसे मिळावे माझी ही अपेक्षा आहे। पाणी गेले साली 2 वर्ष पाणी मिळालं नाही, टँकरनं पाणी आणून ओतलंय, पाणी आणून ओतून आमदार हे झालंय, कसं काय करायचं सांगा की काय नेमानं काय आमच्यात एका की करणं सगळं घेणे आहे, सगळं बोजा आहे, तर काय करायचं आहे आपण मरायचं टाईम आलाय सध्या म्हणलं तर मला टाईम आणत मराठा माझ्या आता 15-20 लाखाचं नुकसान झालं म्हणतात, आपण सकाळचं शेतकरी कसं सांगतोय त्याचं काय तर माहिती पाहिजे घेऊ आम्हाला। आमदार दादा विक्रमदादा सावंत आले होते, तहसीलदार तलाठी सगळे ग्रामस्थ येऊन प्लॉट पाहिले, त्याच्यानंतर त्यांनी पण सगळ्यांनी सांगितलेत लवकरात लवकर काहीतरी 1 एकरची द्राक्षबाग नुकसान झालेलं आहे, तरी 20-25 लाखाच्या वरती नुकसान झालेलं आहे, तरी शासनाच्या मार्फत आम्हाला लवकरात लवकर भरपाई मिळावी, कारण का तर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये बाग जात नाहीत, प्लॉट जात नाहीत, त्याच्यामुळे माल खरेदी करणारे व्यापारी येत नाहीत शेतात, त्याच्यामुळे बाग थांबून आहेत 5-6 वर्ष। जत तालुक्यातले मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागांचं नुकसान झालेलं आहे। बिरोळ खिलारवाडी बसरगी कुंडी त्याच्यानंतर वज्रवाड त्याचबरोबर मुर्गी या ठिकाणचं मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागांचं नुकसान झालेलं आहे। सदर प्रशासनाला या ठिकाणी आदेश दिलेले आहेत की सदर सरसकट पंचनामे करण्यात यावेत आणि ज्या नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टिकोनातून शासन दरबारी याचा पुरे पाठपुरावा करून या दुष्काळी तालुक्यातल्या जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करा। अवकाळी पावसामुळं ज्या ज्या गावातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी संबंधित विभागाला कृषी विभागाच्या असू देत किंवा महसूल विभागाच्या असू देत संबंधित अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी आपल्या शेतात झालेल्या पिकाचं नुकसान भरपाईचं पंचनामा या ठिकाणी करून घेण्यात यावा।